लासू स्टेशन जवळील खडक नारळा आरापूर येथील एका शेतकऱ्याने पाऊस नसल्याने खरीप हंगामात पेरलेली उभी मक्का वाळून चालल्याने अखेर वैतागून या शेतकऱ्याने उभ्या मक्याच्या पिकामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर मारून मक्का नांगरून टाकले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील आरापूर खडक नारळा येथील रहिवासी शेतकरी ज्ञानेश्वर थोरात यांची गट क्रमांक 143 मध्ये 29 एकर जमीन असून खरीपांची 2 एकर मका पेरलेली आहे. मात्र पाऊस नसल्याने उभी मका करपून वाळून चालल्याने त्या शेतकऱ्याने आज बुधवारी वैतागून ट्रॅक्टरने रोटावेटर मारून मका नांगरून टाकले आहे व आणखीही पिके उभी असून येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास त्यातही रोटावेटर मारून पिके जमीनदोस्त करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकरी थोरात यांनी यावेळी सांगितले आहे. पाऊस नसल्याने शेतातील उभी पिके करपून जात आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही उभी पिके डोळ्यादेखत वाळून चालली आहे. ही वाळून चाललेली पिके उघड्या डोळ्याने कुठलाही शेतकरी पाहू शकत नाही, त्यामुळे वैतागून 2 एकर मका असलेल्या शेतात रोट्या मारला आहे. इतरही पिकात रोट्या मारणार होतो, मात्र परिसरातील ज्या शेतकऱ्याकडे दुभत्या गायी असतील किंवा गोशाळा असणाऱ्या संस्थांनी माझ्याशी संपर्क साधून उभी मक्का चारा घेऊन जावी, जेणेकरून दुभतीमुखी लक्ष्मी पोटभर चारा खाईल, असाही आशीर्वाद थोरात यांनी निराशाच्या गर्तेत असताना देखील बोलून दाखवला. तर अशी परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नसून खडक नारळा आरापूर लासूर गवळी शिवारा गाजगावसह संपूर्ण तालुका जिल्हा मराठवाड्यात दुष्काळाची चाहूल असून सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून तात्काळ मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशी मागणी या शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे.